ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जागदार आणि आपण पाहता 4K चॅनल। आज आपण आहोत कळंबोली येथील विमा कॉम्प्लेक्स मध्ये। आपल्याबरोबर महाराष्ट्र अवजड वाहतूकचे सेक्रेटरी अमोल काटकर साहेब। आपण बघत आहोत की रस्त्याला मोठे मोठे ट्रक जात असतात, त्यांचा हा म्हणजे त्यांची संघटना जी संघटना आहे आणि त्यांना खूप त्रास असतो, तर ते आपल्या या व्यवसायाबद्दल अडीअडचणी आणि काय प्रॉब्लेम आहेत ते सांगतील। तो विषय असा आहे, सगळ्यांनाच रस्त्याच्या बाजूने जाताना भल्या मोठ्या आकाराच्या माल भरलेल्या गाड्या दिसतात, लोक खूप कुतूहलाने बघतात त्या गाड्यांकडे, पण त्या गाड्यांमागचं वैशिष्ट्य, त्या गाड्यांमागचा त्रास हे कोणाच्या लक्षात येत नाही। हा पहिला त्रास फक्त फिजिकली होता, आज तो मानसिक आणि काय म्हणतात आर्थिक स्वरूपाचाही झालेला आहे। आमची वेळोवेळी शासनाकडे मागणी आहे की तुम्ही आम्हाला बऱ्या प्रकारे मदत करावी, आम्हाला प्रॉपर गाईडलाईन्स द्याव्या, जे काही गोष्टी आमच्या निदर्शनात असतात आम्ही त्याच्याबद्दल त्यांच्याकडे मागणी केली असतात, अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्याकडे पूर्णपणे परिवहन खातं दुर्लक्ष करत आहे। आज आम्ही 1.5 वर्षाच्या प्रवासानंतर आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन सिस्टममध्ये केंद्र सरकारने रुजू करायला सांगितले, स्पष्ट निर्देश दिलेले आहेत राज्य सरकारला, पण राज्य सरकारने ठराविक गोष्टी ह्या ऑनलाईन पद्धतीने चालू केलेल्या आहेत। जसं की आता हे जे गाड्या बॉडीच्या बाहेर जो माल असतो लांबी रुंदी आणि उंचीच्या प्रमाणात, त्याला आम्ही ODC व्हेकल्स म्हणतो, ओव्हर डायमेन्शनल कन्साइनमेंट। ह्या ODC व्हेकल्सला रस्त्यावर चालण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, ODC परवाना। पूर्वी हा परवाना ऑफलाईन पद्धतीने भेटायचा, ऑफलाईन पद्धतीमध्ये 72 तासाचा कालावधी होता, तो नंतर 24 तासावर आला। 24 तासानंतर आम्ही परिवहन विभागाचा व सदर अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केल्यानंतर ते ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली, ऑनलाईन केलंही, पण ऑनलाईन करूनही त्याच्यात भरपूर त्रुटी बाकी आहेत। माझं एकच म्हणणं आहे शासनाला की जर तुमची सिस्टम पूर्णपणे तयार नाही तर तुम्ही वाहनधारकावर जबरदस्ती ती सिस्टम लादू नका। आम्ही गाडीवाले, आम्ही वाहनधारक म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरचे नाही आहोत। आम्ही वाहनधारकांना तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी यूज करू नका। आम्हालाही आमच्या मागं आमचं कुटुंब आहे, बँकेचे हप्ते आहेत, इतर गोष्टी आहेत, खूप ताण आहे। तुम्ही तुमची एखादी गोष्ट लागू करताय आणि परत त्याच्यात निघणाऱ्या त्रुटीसाठी आम्ही वाहनधारकांनी का तुमच्यापर्यंत पळायचं? आम्ही तुमचा टॅक्स भरतोय, ODC फी फाडतोय, सगळ्या गोष्टी करतोय। तुम्ही आज 2022 सिस्टम NIC यूज करते SARTI 6 आणि तुम्ही डेटा उचलता SARTI 4, ज्या त्यात गाडींची लांबी रुंदी चुकीच्या दाखवत आहेत, मोजमापं चुकीचे आहेत। आम्ही त्या गोष्टीसाठी परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये संपर्क साधला असता, ते म्हणतात वाहनाचं परत निरीक्षण करून घ्या। अरे मग ज्यावेळेस वाहन पासिंगसाठी तुमच्या दरवाज्यात आलतं त्यावेळेस तुम्ही काय केलं? फक्त गाडी बघितली, पैसे घेतले आणि सोडून दिलं, ह्याचा अर्थ असाच होतो। तर मला एकच म्हणायचं आहे, वाहनधारकांना त्रास देऊ नका। त्यांच्या ज्या काही आम्ही सरकारचा पाठपुरावा केल्यानंतर 5 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाईन ODC परमिशनची सिस्टम परिवहन कार्यालयातून लागू करण्यात आली आणि 6 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत ही सिस्टम, ही वेबसाईट पूर्णपणे बंद होती। माझ्या मते ही बातमी इतर वर्तमानपत्रात आलेली होती, TV चॅनल्सवर दाखवलेली, आणि परिवहन आयुक्तांना ह्या गोष्टीचं काहीच गांभीर्य नाही, त्यांनी एका शब्दाने या गोष्टीवर खुलासा नाही केलेला। तर माझं एवढंच सांगणं आहे की ज्या की तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणंही तेवढंच बंधनकारक आहे। जर तुमच्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय तर त्याचं उत्तरही द्या। तुम्ही त्रास सांगितला, काय त्रास आहे? त्रास हाच आहे, 3-3 दिवस जर तुमची सिस्टम व्यवस्थित चालू नाही तर 3 दिवसात कितीतरी 1000 गाड्या उभ्या होत्या जे JNPT पोर्टमध्ये जाऊ शकत नव्हत्या। आपला राज्याचा एक्सपोर्ट थांबला, महसूल बुडला, वाहनधारकांना त्रास झाला तो वेगळाच। वाहनधारकांचा त्रास हाच आहे, 2 दिवस गाडी उभी राहिली तर त्याचं 20,000 रुपयाचं नुकसान झालं, त्याची EMI आहे, बाकी गोष्टी आहेत, रोड टॅक्स आहे, तुम्ही तर कोणत्या गोष्टीची सवलत देत नाही। तुम्ही म्हणजे परिवहन खात्यातून तर कोणत्या गोष्टीची सवलत नाही आहे ना वाहनधारकांना? वाहनधारकांना फक्त टॅक्स या नावाखाली चालू आहे। आता सुरुवातीला ODC साठी 10,200 रुपये होते, जर बिना परवाना, बिना ODC परवाना गाडी रस्त्यावर काढली तर त्याचा चौपट दंड होता असं सांगितलं जातं। बऱ्याच वाहनधारकांनी तो अन्यायकारक दंड सोसला सुद्धा आहे,
पण अशा प्रकारचा कोणताही खास जी आर दाखवला नाही आणि जी आर कोणताही जी आर अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही कोणत्या संघटनेला संपर्क केला, कोणत्या संघटनेच्या कानावर ही गोष्ट घातली, कोणाच्याच नाही. ज्या मोठमोठ्या संघटने आहेत त्यांचे पदाधिकारी निवांत आहेत. जो खाल खरा त्रास आहे तो खालच्या वाहनधारकांना आहे, त्याची कोणीच बाजू ऐकून घेत नाही आहे. आता प्रत्येक गाडीच्या मोजमापात काही ना काही दुरुस्ती करावी लागते, ती दुरुस्ती कोणी करायची? वाहनधारकाने. त्याच्यासाठी काय आहे तर बाबा काय आहे, पहिलं जाऊन परिवहन अधिकाऱ्यांना पत्र द्या, त्याच्यानंतर त्याची पावती फाडा, मग एजंटला वेगळे पैसे द्या, मग तो एजंट एक अधिकाऱ्याला सांगणार, तो अधिकारी येऊन तुमच्या गाडीचं मोजमाप घेणार आणि मग ते तो सिस्टमला मेल पाठवणार, सिस्टममध्ये ते अपडेट करणार. जर तुम्ही एजंटमध्ये नाही घातला, हा भ्रष्टाचाराची चेन तुम्ही ॲक्सेप्ट नाही केली, तर तुमची गाडीची इन्स्पेक्शन व्हायला 3-3 दिवस लागतात. इन्स्पेक्शन नंतर तो रिपोर्टवर जायला 4-4 दिवस लागतात. रिपोर्टवर गेल्यानंतर वरच्या क्लर्कनी ते अपडेट करायला आठवडा लागतात. म्हणजे 15 दिवस जर त्या वाहनधारकाची गाडी उभी राहिली तर 70-75 रुपयाचा हप्ता त्याने भरायचा कुठून? बरेच प्रश्न आहेत. ODC मध्ये काय होतं हे सगळे सांगतात, तुमच्या गाडीचं असं आहे, तुमच्या गाडीचं तसं आहे. अरे बाबा, आमच्या गाडीत सगळ्या चुका आहेत ना, तर तुम्ही धडक कारवाई करा. पण ती कारवाई फक्त एकाला नका करू, सगळ्यांना करा. आमचं एवढंच म्हणणं आहे की कोणालाही पाठीशी घालायचं काम करू नका. जर कायदा आहे तर तो सगळ्यांना सारखा अवलंबा, नाही तर त्या कायद्याला काही एक अर्थ नाही. परिवहन आयुक्ताकडे आम्ही 12 जानेवारी 2022 रोजी एक तक्रार दिली की जे का तुम्ही ऑनलाईन पद्धतीमध्ये त्रुटी असल्याकारणाने ज्या गाड्यांची ऑफलाईन परवानगी देताय ती ऑफलाईन परवानगी बंद करून ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, का तर त्याच्यात भ्रष्टाचार होतोय. आमचं उघड म्हणणं होतं, आम्ही तसं पत्रव्यवहारही केलेलं आहे, पण मला खात्री आहे की त्यांनी आजपर्यंत ते पत्र उघडूनही बघितलं नसेल. त्याच्यानंतर नाईलाजाने आमचा एक आमचा सभासद आहे, त्या सभासदाला 40,000 रुपयाची लाच मागितली गेली. त्याने आमच्याकडे दाद मागितली असता आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने तिथे सापळा रचला. सापळा रचल्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयातील लिपिक बलराम सिंग हा 40,000 रुपये घेताना रंग्यात पकडला गेला. म्हणजे ही गोष्ट उघडकीस आली की तिथे भ्रष्टाचार होतोय. बरं, एक क्लर्क 40,000 रुपयाची लाच घेतो, ही गोष्ट म्हणजे फक्त ही ती क्लर्कपुरती मर्यादित नाही, ह्या त्या पूर्ण ऑफिसपुरती आहे. तिथे असणारे सर्व अधिकारी याच्यात इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता आहे. आम्ही हेमंत पाटील आहेत जे ODC बघतात, आम्ही त्यांनाही ही गोष्ट कानावर घातली. ODC चे उपायुक्त आहेत, त्यांनाही जितेंद्र पाटील आहेत जे अंमलेखचे अधिकारी आहेत, आम्ही त्यांनाही ही गोष्ट कानावर घातली की बाबा भ्रष्टाचार होतो आहे आणि ऑफलाईन सिस्टम बंद करा. तर त्यांचं म्हणणं काम चालू आहे, आम्ही बघतो आहे. अरे तुम्ही काम चालू आहे बघतो हे कशाला? वाहनधारक माझं एकच म्हणणं आहे की कोणतीही सिस्टम तुमच्याकडे पूर्ववत चालू नाही येणार. व्यवस्थितरित्या जर तुमच्याकडे ती यशस्वी नाही आहे तर ती जबरदस्ती वाहनधारकांवर लादू नका. वाहनधारक म्हणजे काय? तुमचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा ऑफिस नाही आहे. आम्ही काय कोणत्या क्रायटेरियासाठी फुकट बसलेलो नाही आहोत, आम्हालाही आमच्या मागं खूप व्याप आहे. तुम्ही आम्ही मान्य करतो तुम्ही एवढे सुशिक्षित लोक आहात, तुम्ही वरच्या पदावर काम करता, म्हणजे तुम्हाला कायद्यातून सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित ज्ञान आहे. पण ते ज्ञान आहे ना देशाच्या आणि राज्याच्या उन्नतीसाठी वापरा. आज 5 डिसेंबर रोजी तुम्ही सिस्टम आमच्यावर लागू केली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत 3 दिवस सिस्टम बंद होती. त्यावेळेस ना कोणत्या परिवहन आयुक्तांनी, ना उपायुक्तांनी, ना कोणत्या अधिकाऱ्यांनी याच्यावर एका शब्दानेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. का बाबा, आम्ही स्पष्टीकरण मागू शकत नाही का? ऑफकोर्स आम्ही मागू शकतो, पण यांच्याकडे स्पष्टीकरण नाहीच आहे. आजही कित्येक वेळा असं होतं की शुक्रवार उजाडला की दुपारच्या नंतर ॲटोमॅटिकली वेबसाईट हँग होते, ते डायरेक्ट सोमवारी चालू होते. म्हणजे ह्यांचा एकच मोटिव आहे की वाहनधारकांना त्रास द्यायचा. वाहनधारकांना बऱ्याच गोष्टी अजून अशा आहेत की आम्ही बघतो, बरेच वाहनधारक सांगतात साहेब असं आहे, सांगाय तसं आहे. आता हां, आमच्या काही वाहनधारकांच्या गाड्या ह्या नागालँडमध्ये रजिस्टर्ड आहेत, तर काही गाड्यांची मोजमापं 100 मीटर रुंद, 100 मीटर उंच आणि 100 मीटर लांब अशा प्रकारे दाखवतात. आम्ही या गोष्टीचा खुलासा मागितला तर ते म्हणतात आमच्याकडे काय नाही, हे नागालँडवाल्यांनी त्यांच्या सिस्टममध्ये टाकलं म्हणून ते तसं दाखवतात. नागालँडवाल्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असतात, स्पष्ट म्हणतात साहेब आमच्याकडे ऑनलाईन सिस्टमच नाही, तर आम्ही काय डेटाच फीड नाही करत, हा तुमच्या त्रुटीचा डेटा आहे. आता हीच गोष्ट आम्ही गुजरातच्या वेबसाईटसोबत टॅली केली असता गुजरातमध्ये डेटा प्रॉपर दाखवतोय, पण महाराष्ट्रामध्ये तो डेटा यांच्या हिशोबाचा दाखवतोय. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा एक जेन्युइन डेटा असतो, 40 फुटी गाडीची लांबी, 16 मीटर असते रुंदी, 2.6 म्हणजे 2.6 मीटर रुंदी असते आणि 3.8 मीटर उंची असते. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही लेटर लिहिलं, आम्ही त्यांना पूर्णपणे
समजून सांगितलं की बाबा तुम्ही ठीक आहे तुमच्याकडे डेटा अवेलेबल नाही, जो डेटा आहे तो चुकीचा आहे, तर तुम्ही स्वतःहून अपडेट करणार नाही, त्यांना तो डेटा अशा रीतीने अपडेट करायचा की प्रत्येक गाडीला वाहन निरीक्षकाकडे नेऊन त्या गाडीला दाखवणं गरजेचं आहे. अरे मग मी तेच म्हणतो, पासिंगच्या वेळेस ह्या वाहन निरीक्षकाने केलं काय, नुसतं पैसे खाल्ले, गाडीवर सिग्नेचर मारले आणि पासिंग सर्टिफिकेट देऊन टाकलं, याचा अर्थ असाच होतो. तुम्ही काय बोलता की काही गाड्या आम्ही नागालँडला रजिस्टर करतो, ते का करतो? हे शासनाच्या त्रासामुळं, हे परिवहन कार्यालयातून जे काय अशा जाचक अटी निर्बंध लागू होतात त्याच्यामुळे तिकडे रोड टॅक्स आपला शासन, महाराष्ट्र शासन एक ट्रेलरमध्ये 35-18 जी सगळ्यात कमी कॅपॅसिटी जी गाडी येते त्याचा वार्षिक रोड टॅक्स आहे 32,000 रुपये, आणि तोच रोड टॅक्स नागालँडमध्ये फक्त 11,000 रुपये. आम्ही तुम्हाला 22,000 एक्स्ट्रा पे करून जर का आमचं समाधान होत नसेल तर कशाला आम्ही तुमच्याकडे रजिस्टर करू? या संदर्भात आम्ही 1-2 अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणतात आम्ही अशी सिस्टम आणतोय की काही दिवसांनी नागालँड आरटीओ बंद होईल. अरे नागालँड आरटीओ कशाला बंद करता? कोणतरी जगतं त्या आरटीओच्या अधिकार सहाय्याने, तुम्ही तेही बंद करा आणि स्वतःच जगत राहा, तुमचीच पोटं पहिली भरू द्या. लोकांचाही विचार करा, कायदा आहे, कायद्याला दोन बाजू असतात, एक दंडात्मक आणि एक सुविधात्मक. तुम्ही सुविधात्मक बाजू लपवून ठेवता आणि दंडात्मक बाजू पुढे करून वाहनधारकांना त्रास देताय. आज 10,200 कायदा अतिक्रमित करून तुम्ही डायरेक्ट 64,000 आणि 74,000 रुपयाचा कायदा लागू केला. कोणाच्या सांगण्यावर लागू केला? कोणत्या संघटनेला, कोणत्या वाहनधारकांना तुम्ही विचारणा केली? कोणालाच नाही. हे परस्पर संघांमतानेच करताय. मी म्हणतो तुम्ही हा जो अन्यायकारक दंड लागू केला ना, ठीक आहे तुम्ही दंड लागू केला, त्या दंडाच्या बदल्यात तुम्ही वाहनधारकांना सुविधा काय देता? काहीच नाही. सुविधा द्यायचीच इच्छा नाही. आणि जर खरंच शासनाला जर का महसूलच हवा आहे ना, तर आम्ही म्हणतो हा जो परवाना ODC परवाना हा कायदाच अधिक्रमित करून टाका. सरळ 10,200 रुपयाचा जो एका साईजसाठी जो काय दंड आहे तो घ्या गुजरातप्रमाणे. आम्ही तो दंड भरायला तयार आहोत. 10,200 हिशोबाने एका साईजला 10,200 रुपये, दोन साईजचे 20,400 रुपये वाहनधारक भरायला तयार आहे. ह्याच्यापूर्वी भरत होते वाहनधारक. पण हा कायदा अंमलात आणल्यानंतर भ्रष्टाचाराच्या साखळी तुटते, यांना पैसा खायला कोणतीही मुभा राहत नाही, कोणताही मार्ग राहत नाही. त्यासाठी त्यांनी हा 10,200 हा कायदा साईडला काढून ठेवून ODC परवाना हे जाणून बुजून मध्ये घातलेलं आहे, जेणेकरून त्यांना या परवान्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येईल. आमचं एवढंच म्हणणं आहे, जशाप्रकारे इतर राज्यांमध्ये माझ्या माहितीनुसार, मी आज गाडी ऑल ओव्हर इंडिया चालते, पण भारत देशात इतर कोणत्याही राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्य वगळता इतर कोणत्याही राज्यामध्ये ODC परवाना मागितला जात नाही. त्यांच्याकडे ऑन द स्पॉट जी काय असेल ती फाईन केली जाते, त्याचा दंड आकारला जातो, तो दंड भरल्यानंतर वाहन पूर्ववत मार्गस्थ होऊन जातं. फक्त हे आणि हे महाराष्ट्र राज्यातच चालू आहे, आणि त्याच्यामागचं कारण एकच आहे, स्पष्ट आणि स्पष्ट भ्रष्टाचार. आणि तो आम्ही सिद्धही करून दाखवला. अजूनही जर का परिवहन अधिकाऱ्यांना आणि परिवहन खात्याला जाग येत नसणार, तर मग आम्हाला चक्काजाम आंदोलन करावं लागणार. आणि त्यावेळेस हे वाहनधारक नाही, पूर्णपणे हे अधिकारी आणि हे कार्यालय आणि हा विभाग हे पूर्णपणे हेच लोक जबाबदार असणार, आमच्यापैकी कोणीही नाही. आपली काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, ज्या प्रकारे तुम्ही आमच्याकडून रोड टॅक्स घेता, ODCची फीज घेता, इतर काय आमच्याकडून टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, इतर काय टॅक्सेस घेता ना, मान्य शासन आहे, शासन चालवण्यासाठी पैसा लागतो, निधी लागतो, तो निधी फक्त वाहनधारकांकडून वसूल करता येतो इझिली, सोप्या पद्धतीत. वाहनधारक हा कोणताही तुम्ही कायदा आणा, बाबा मुंबईत 8 वर्षापेक्षा जास्त जुनं वाहन जाऊ शकत नाही, हा तुम्ही कायदा आणला, वाहन पकडलं तर आजपर्यंत किती गाड्यांवर कारवाई झाली? कोणावरच नाही. आणि जरी झाली तरी 1-2 कारवाई होते. ठीक आहे तुम्ही निधी घ्या, निधीबद्दल वाद नाही, जो काय टॅक्स आहे तो टॅक्स घ्या, पण वाहनधारकांना सुविधा द्या, त्यांना जाचा काठीमध्ये अडकून ठेवू नका. अजून काय समस्या आहे आपल्या ODC वाहन चालकांच्या? साहेब समस्या अशा बऱ्याच गोष्टी, पार्किंग नाही ODC. तुम्ही आज तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्र राज्यभर 4-lane रस्ते झालेले आहेत, ठीक आहे, पण जागोजागी ह्या ODC गाड्यांसाठी पार्किंग अवेलेबल नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आता माझ्या मते आमच्या संघटनेने सर्व नितीन गडकरी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, बांधकाम मंत्री, बांधकाम विभाग, MMRDA, MSRDA, बांधकाम विभागाचे 2-3 सेक्रेटरी, या सगळ्यांना 8-9 लोकांना आम्ही पत्रव्यवहार करून झाला की ODC गाड्यांसाठी एक वेगळी मार्गिका असावी. म्हणजे थोडक्यात तर काय आहे बाबा, जसं आपला 4-lane रोड सर्व्हिस रोड असावं,
तसा एक सर्व्हिस सेपरेट ओडीसी लेनासाव जेणेकरून त्या वाहनांना तिथून जाताना कोणत्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल्स नसावं उंचीला रुंदीला लांबीला. पण आजपर्यंत माझ्या मते फक्त दोन लोकांचे आम्हाला पत्रव्यवहारातून उत्तर भेटलेलं आहे आणि तेही उत्तर आमच्या प्रश्नाशी संबंधितच नाही आहे. एक अधिकारी तर काय सांगतो की म्हणतो मुंबई गोदीला माल जाण्यास अडचण होते म्हणून आम्ही शिवडी ते नावाशिवा सीलिंग तयार करायचं काम चालू. अरे तो सीलिंग 5 वर्ष तयार होणार? 5 वर्ष काय आम्ही गाड्या ओडीसी गाड्या उभ्या करून राहायच्या? आणि खरंच हे महाराष्ट्र सरकारचं हे जे धोरण आहे त्या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व कारभार सर्व जे काय कंपन्या होत्या ह्या इतर राज्यांमध्ये चाललेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही या संदर्भात नितीन गडकरी साहेबांना सांगितलं लंबे चौड़े गाड़ी के बारे में. आता शासनाने नवीन एक गोष्ट चालू केली काय लांबी रुंदीला परमिशेबल लिमिटपेक्षा ज्या जास्त लांबी रुंदीच्या गाड्या आहेत जसे की आपलं शासन जे आहे 18 किंवा 18.75 लांबीच्या गाड्या पास करतं 2.6 रुंदीच्या गाड्या पास करतं पण त्याच्यापेक्षाही काही मटेरियल्स वाहण्यासाठी याच्यापेक्षाही लांबड्या ह्याच्यापेक्षाही जास्त रुंदीच्या गाड्या लागतात त्या ऑलरेडी चालू आहेत पण या गाड्यांना परवाना देत नाहीत. याच्यात पहिलं अशी तरतूद होती की 5,000 रुपयाचा एक्स्ट्रा डीए घेऊन या वाहनांना परवाना देण्यात येत होता पण यांना पूर्णपणे ही सिस्टमच वेगळी करायची याच्यासाठी त्यांनी हा परवाना रद्द करून वाहनधारकांवर परत आणण्या चालू केला. आणि मी म्हणतो आपण 22व्या शतकात आहोत. तुम्ही 1947 सालचा कायदा लागू करून 22व्या शतकातली प्रगतीचा विचार नाही करू शकत. पूर्वीचे जे वाहन काय म्हणतात केंद्र शासनाचा जे मोटर वाहन कायदा होता त्याच्यात बरेच निर्बंध होते पण त्यावेळेस असं होतं ना की सिंगल मार्गिका होती वन वे होता जाण्या येण्यासाठी एकच रस्ता होता त्या हिशोबाने जास्त रुंदीच्या गाड्या नव्हत्या चालू शकत त्यांना बरेच अडचणी होत्या रस्त्यात इतर वाहनधारकांना इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्या वाहनांमध्ये अल्ट्रेशन करणं मुभा नव्हते. पण आता सगळीकडे माझ्या माहितीनुसार सर्वत्र 4 पदरी रस्ता तर सर्वत्र अवेलेबल झालेला आहे. मग मी म्हणतो जर आपल्या भारताच्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी मोठमोठ्या मशनरीज इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट केल्या जातात या मशनरीसाठी त्या टाईपच्या त्या लांबी रुंदीच्या गाड्या लागतात हे परिवहन अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत आहे. मग लागतात तर तुम्ही त्यांना परवानगी का नाही देत? ते आम्हाला सांगतात गजेट घेऊन. अरे गजेट देणं घेणं सगळं तुमच्या हातात आहे, तुम्ही द्या गजेट. नाही द्यायचं आहे गजेट का? परत भ्रष्टाचार कुठे करायला भेटेल? बाबा तुझी लांबी रुंदीची गाडी आहे, गाडी उभी कर, तुझा परवाना कॅन्सल झाला, तुझ्यावर एवढा एवढा दंड ठोठावला अशी भीती दाखवून मग 10,000 दे तुला सोडतो, 20,000 दे तुला सोडतो, हाच प्रकार चालू आहे. माझं म्हणणं एवढंच आहे ज्या गोष्टी नेसेसरी आहेत त्यांना तुम्ही अप्रूव्ह करा. ज्या लांबी रुंदीच्या गाड्यांना आहे तुम्ही त्याच्यावर 5,000 जो पूर्वी डीए घेत होता 4,000 डीए आणि 1,000 रुपये पेनल्टी असं 5,000 डीए घेऊन त्या गाड्यांना परमिशन द्या, त्याही गाड्या चालू द्या. त्या गाड्यांशिवाय आपल्या राज्याचा विकास होणं शक्य नाही. फक्त कंटेनरमधूनच माल वाहतूक होणार असं नाही आहे. ज्या ओव्हरसाईज गाड्या आहेत त्यांच्यासाठी ह्या ओव्हरसाईज मालासाठी ओव्हरसाईज गाड्याही लागतात. आता ते आम्ही जितेंद्र पाटील साहेबांची एक दिवशी अशीच आमची चर्चा झाली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फॉरेनमध्ये बघितलेलं असेल असं असेल तसं. अरे तुम्ही फॉरेनमध्ये जायचा विचार करता तर तुम्ही सुविधा इथल्या गाडी वाहनधारकांना फॉरेनसारख्या सुविधा द्या तर फॉरेनसारख्या गाड्याही आम्ही आणू. भाड्यांमध्ये तशी तजवीज करा, सरकारने निर्बंध लावून द्या की बाबा एवढ्या किलोमीटरला एवढं भाडं पाहिजेच पाहिजे. सरकार करू शकतंय का? करायची इच्छा नाही, फक्त त्यांना लावायचं आहे. काय फॉरेनसारखी स्वप्न दाखवायचे? अरे स्वप्न नका दाखवू, अस्तित्वात काय ते बघा. स्वप्न तर आमची आम्ही बघायला तयार आहोत. आम्हाला माहीत आहे आज 2 गाड्या उद्या 4 होणार परवा 40 होणार आम्ही ही स्वप्न बघतो पण तुम्ही करू दिलं तर ना.